काम कोणतेही असो, मेहनत आणि जिद्दीच्या सोबतीला सामूहिक जबाबदारीची जाण असेल तर त्या कामाला एक वेगळेपण आणि नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास येते आणि समाजापुढे आदर्श निर्माण होतोच। असाच एक उपक्रम हिंगोली मधल्या सेनगाव तालुक्यातील म्हाळशी गावातील 10 रणरागिणींनी केलाय। काय आहे हा उपक्रम पाहूया। सेनगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या म्हाळशी या गावामध्ये आता महिलांचं पुढचं पाऊल पडताना दिसतंय। त्यांच्या पंखांना बळ दिलं ते 13 वर्षापूर्वी गावामध्ये सुरू झालेल्या बचत गटांच्या चळवळीमुळे। आता या चळवळीने गावात नवीन क्रांती घडवून आणली आहे। ज्या गावांमध्ये हाताला रोजगार मिळत नाही, पावसाळ्यामध्ये देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते, या गावांमध्ये आज महिला जमीन भाडे तत्वावर घेऊन सामूहिक शेती करतायत। हे सर्व शक्य झालंय ते फक्त एकीमुळे। म्हाळशी गावांमधील महिलांनी 13 वर्षापूर्वी 30 रुपयांपासून सुरू केलेली ही बचत गटाची चळवळ आता लाखांमध्ये उलाढाल होत आहे। तर या 10 रणरागिणी घर संसाराचा गाडा चालवून या बचत गटाची देखील विश्वासार्हता जपत आहे आणि ही आजच्या काळात महत्वाची आहे। गावामध्ये मिळेल तेवढी शेतजमीन भाडे तत्वावर घेऊन या 10 महिला शेती करतात। गेल्या वर्षापर्यंत सोयाबीन, तूर आणि भाजीपाला लागवड करून 8 ते 10 हजार रुपये प्रत्येकीने निव्वळ नफा मिळवला। यावर्षी पारंपरिक शेतीला फाटा देत या महिलांनी झेंडूच्या फुलांची 5 एकर शेती केली आहे। सर्व महिला सामूहिक पद्धतीने पेरणी, निंदन, खते काढणी इत्यादी कामे करतात, त्यामुळे मजुरांवर होणारा खर्च कमी होऊन उत्पादन वाढून मिळते। तसेच सर्व कामे महिला जबाबदारीने करत असल्यामुळे कामाची गुणवत्ता चांगली होते। बचत गटाला सुरुवात करण्यापूर्वी काही महिलांच्या घरातून विरोध देखील झाला होता। पैसे उचलले तर फेडायचे कसे असे प्रश्न सर्वांनाच पडले होते। मात्र महिलांची प्रगती पाहता आता घरचे देखील त्यांच्या या कामगिरीला दाद देत आहेत। गटातील सर्वच महिलांनी अंतर्गत कर्जातून मुलाबाळांचं शिक्षण, मुलीचं लग्न, शेळी, गाय, म्हशी यांसारख्या पशुधनाची खरेदी केली आहे, त्यामुळे कुटुंबाला दररोजच्या खर्चाला हातभार लागलाय। वाठोरे राहणार म्हाळशी, पाच मुलीचे कारवे केले, कारवे करून गटात सोबती झाले। 10 बायाचा गट आहे ना, या गटाच्या बाया पाठीमागे तर येतात ना, आपल्याला 5-6 मुली येतात, कशा ना करायचं? आता नाही का विरोध करत? मग नाही, आता विरोध करत नाही। काय कारण? आता पैसा आला ना, पैसा आला फेडून जर चाललाय, ढोर घेते, वासरू घेते, ते मतलब मी नाही वळत, नका वळू, मी वळते, काय करता मग आता न करून शानी? काय म्हणतो, 5 मुली येतात, एक मुलगा आहे। आलं पण आता आमचं जरा कर्ज फिटायलंय, जरा घाणीतून वरही आलो तर होऊ द्या, देता आम्हाला काय म्हणून ते अधिकारी नव्हती पहिल्या ना बँकेवर, कुठं पैसा मिळत नव्हता। आता आर्थिक विकास महामंडळ हिंगोलीच्या मार्गदर्शनाने स्वप्नपूर्ती केंद्र शेनगाववरून चालतो। महिला विकास आणि सक्षमीकरणाकरिता हा केंद्र गेल्या 14 वर्षापासून अग्रेसर आहे। म्हणूनच काय तर म्हाळशी येथील हा मायावती गट आमच्या सहयोगीने इथं सर्वप्रथम स्थापन करून 30 रुपयापासून बचत करणारा हा गट आज 1,76,000 ज्यांची उलाढाल आहे असा हा वाढव्य गट गेल्या 8 वर्षापासून करारावर आधारित ही शेती करतो आहे। खरंच एक नाविन्यपूर्ण संकल्पना ह्या गटानं सुरू केलेली आहे। पुढच्या वर्षी ते त्यांचा मानस आहे की ते वनस्पती शेती करणार आहेत। त्यांना मिळेल तेवढी शेती ते आधीपासूनच करत आहेत। बऱ्याच महिला आमच्या याच्यातून पशुधन त्यांनी खरेदी केलेली आहे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणात एक त्यांना साथ नेहमीच गटाची मिळत आहे। ह्या गटाला शासन दरबारी आम्ही नावारूपास आणून देऊ, सोबतच शासनाकडून ज्या कृषी अवजारे बँक आहेत, ज्या ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरासोबत जे साहित्य येतं ते मागणी करण्यासाठी आम्ही लवकरच प्रस्ताव करणार आहोत आणि शासन मंजूर पण करेल अशी माझी खात्री आहे। सोबतच कृषी विभागाकडून जर यांना वनस्पती शेती आधारावर जर यांना प्रशिक्षण देता आलं तर ते पण कृषी विभागानं द्यावं। दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे। जर प्रत्येक शेतकऱ्याच्या बायकोने शेती पिकवायचा निर्णय या महिलांसारखा घेतला तर देशातील कुठल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, हे मात्र यातून स्पष्ट दिसून येत आहे।